महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका उर्दू स्कूल नंबर 5 येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमास जेलरोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे, वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर भाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरचा कार्यक्रम प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर कार्यकारी प्रमुख खालिद मनियार यांनी आयोजित केला होता. या प्रसंगी बोलताना जेलरोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे म्हणाले की प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष खालिद मणियार यांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा खूप सुंदर आणि गरीब नागरिकांच्या मुलांना भावी आयुष्यासाठी आवश्यक आहे. महापालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं ही देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या मोठ्या पदावर गेली आहेत, त्यामुळे मुलांनी शाळेत मन लावून अभ्यास करावा असा कानमंत्र दिला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदस्सर हुंडेकरी, अरफात मसूद, प्रणव कांबळे, शिवा सोनटक्के, मुझाहिद सय्यद, राम जाधव, सागर गायकवाड आदी जण उपस्थित होते. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष. आज आपले महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्या वाढदिवसानिमित्त 5 नंबर उर्दू शाळा इथे शाळेतील मुलांना वह्या असतील, पेन असतील, शाळेचे शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. तरी आज मी पूर्ण प्रहारच्या टीमच्या वतीने, आमचे खालिद मणियार असतील संयोजक, आज त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन मोठ्या प्रमाणात केलं. त्या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेलरोडचे API साहेब सोनवणे साहेब असतील, ट्रॅफिकचे जाधव साहेब असतील, आमचे जमीर भाई असतील, आमचे हुंडेकरी साहेब असतील, असे आमचे प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते. तर मी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने आदरणीय आमचे आमदार बच्चू कडू यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रहारच्या टीमच्या वतीने खालिद कैसर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली उन्नत प्रगती व्हावी, आपण याच्यापेक्षाही मोठ्या पोस्टवर जावं आणि आपल्या हातूनसुद्धा पोलीसनं न समजून एक सामाजिक कार्य घडावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.